नमस्कार, आज आपण मँडेरियन ऑरेंज और संत्रा या क्रॉपचा उर्वरित भाग अभ्यासणार आहोत। या अगोदर मँडेरियन ऑरेंज किंवा संत्रा याबद्दल आपण जे मुद्दे अभ्यासले त्याची थोडीशी रिव्हिजन थोडक्यात आपण पाहूया। बोटॅनिकल नेम सिट्रस रेटिक्युलेटा, फॅमिली रुटेसी, ओरिजिन साऊथ ईस्ट एशिया। नेक्स्ट इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑर यूजेस, रिफ्रेशिंग फ्रूट, हेल्थ प्रमोटिंग ज्यूसी फ्रूट, एक्सलंट सोर्स ऑफ विटामिन सी, एक्सलंट सोर्स ऑफ पेक्टीन एंड एसेंशियल ऑइल। फ्रूट ऑल्सो सप्लाय विटामिन्स, फ्रूट शुगर, फ्रूट एसिड एंड मिनरल्स। फ्रूट इज ऑल्सो यूज फॉर एक्सट्रैक्शन ऑफ साइट्रिक एसिड। आणि मग शेवटी प्रिझर्वेटिव प्रोडक्ट्स, मार्मालेड, क्वॅश, कॉर्डियल। इन केस ऑफ सॉइल रिक्वायरमेंट, मीडियम टू लाइट सॉइल, इट शुड बी फर्टाइल, इट शुड बी वेल ड्रेनड, ऑप्टिमम पीएच 6.5 to 7.5, सॉइल कंटेनिंग लाइम नोड्यूल्स शुड बी रिजेक्टेड। इन केस ऑफ क्लाइमेट, ट्रॉपिकल क्रॉप, एवरेज टेम्परेचर रेंज 10 to 37 degrees Celsius, इट रिक्वायर्स वॉर्म एंड ह्युमिड क्लाइमेट विथ मोर रेनफॉल एंड सिव्हिअर कोल्ड इज हार्मफुल, असं आपण थोडक्यात पाहिलेलं होतं। प्रपॉगेशन टी बडिंग किंवा सील्ड बडिंग ही पद्धत आपण वापरतो। बडिंग म्हटलं की रूटस्टॉक आले, तर ते दोन रूटस्टॉक आपण अगोदर पाहिले, एक रंगपूर लाईम आणि दुसरं जांबेरी। प्लांटिंग सीझन रेनी सीझन, प्लांटिंग मेथड स्क्वेअर मेथड, प्लांटिंग डिस्टन्स 6 into 6 meters आणि पीट साईज 1 into 1 into 1 meters। देन एरिगेशन डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सॉईल, लोकॅलिटी, एज ऑफ द क्रॉप, इंटरवल आपण पाहिला, 8 to 10 days असेल तर विंटर, 4 to 5 days असेल तर समर, आणि इरिगेशन शुड बी गिवन ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस। मॅन्युअर्स फार महत्त्वाचे नसतात, कदाचित विचारलेही जाणार नाहीत, तरीसुद्धा फर्स्ट इयरला डोस वेगळा आहे, द डोस शुड बी इन्क्रीज विथ एज ही मधली लाईन आहे, आणि आफ्टर फुल 10 years फुल वेअरिंग ट्री त्याला डोस वेगळा आहे। इथं FYM नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या व्यतिरिक्त नीम केक, ज्याला आपण निंबोळी पेंड म्हणतो, हे द्यावं लागतं किंवा दिलेलं आहे। आता यानंतर आपण मँडेरियन ऑरेंजमध्ये किंवा संत्र्यामध्ये पुढील मुद्दा जो पाहणार आहोत तो आहे बहार ट्रीटमेंट, की जो आत्तापर्यंत कोणत्याही फ्रुट्समध्ये आपण अभ्यासलेला नाही, बनानामध्ये नाही आणि मँगोमध्येही नाही। बहार ट्रीटमेंट याचा अर्थ थोडी संकल्पना समजावून घेऊ आपण। बहार धरणे, ग्रामीण भागामध्ये बहार धरतात पा, तर पोमोग्रॅनेट असेल ज्याला आपण डाळिंब म्हणतो, संत्रा असेल, लिंबू असेल, पेरू की ज्याला आपण गावा म्हणतो, अशा काही फ्रूट क्रॉप्समध्ये किंवा फ्रूट ट्रीजमध्ये वर्षातून 3 बहर येतो, म्हणजे फुलं येतात। पहिल्यांदा जून जुलैला येतात की ज्याला आपण मृगबहार म्हणतो। मृगबहारच का म्हणायचं, तर 7 June मृग नक्षत्र असतं म्हणून जून जुलैला फुलं आली तर त्याला आपण मृगबहार म्हणतो। सप्टेंबर ऑक्टोबरला जर फुलं आली त्याला आपण हस्तबहार असं म्हणतो, आणि जानेवारी फेब्रुवारीला जर बहर आला किंवा मोहर आला, फुलं आली, तर त्याला आपण म्हणतो आंबेबहार। तर एकूण बहारचे
तीन प्रकार पडतात पा, टाइप्स ऑफ बहार आपण त्याला म्हणूया. एक मृगबहार जून जुलै, दुसरं हस्तबहार सप्टेंबर ऑक्टोबर, आणि तिसरा आंबेबहार जानेवारी फेब्रुवारी, की ज्या वेळेला आंब्याला मोहर येतो. आता संत्रा या पिकाच्या बाबतीत आपल्याला दोन बहार महत्त्वाचे, एक आंबेबहार आणि दुसरा मृगबहार. तुम्हाला इथं एक कोष्टक दिलेलं आहे, एक टेबल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ते दिसून येईल. मग बहार धरणे म्हणजे काय, काय करतो आपण नक्की? तर इथे संकल्पना नीट समजून घ्या. बहार धरतो म्हणजे आपण बागेचं पाणी तोडतो, बागेचं पाणी आपण थांबवतो. किती दिवस थांबवायचं? तर इथे जर जमीन भारी प्रतीची असेल, डीप ब्लॅक सॉइल असेल, तर साधारणतः 55 ते 60 दिवस. आणि हलक्या प्रतीची जमीन असेल, मध्यम प्रतीची असेल, तर 40 ते 45 दिवस. आपण त्या बागेचं पाणी तोडतो. पाणी तोडल्यानंतर, थांबवल्यानंतर ती बाग सुप्तावस्थेमध्ये जाते, पानगळ सुरू होते, अन्न संचय सुरू होतो, फूड मटेरियल स्टोअर करायला ते झाड सुरू करतं. आणि नंतर हा ट्रेस दिल्यानंतर, वॉटर ट्रेस, म्हणजे 40 ते 45 दिवस मध्यम किंवा हलक्या जमिनीसाठी आणि साधारणतः 55 ते 60 दिवस 55 ते 60 दिवस भारी प्रतीच्या जमिनीचा आपण वॉटर ट्रेस देतो, म्हणजे ते बाग सुप्तावस्थेमध्ये घालवतो. उलटं करायचं नाही पा. हलक्या जमिनीला जर तुम्ही 2 महिने पाणी तोडलं तर ती बाग कायमची सुप्तावस्थेमध्ये जाऊ शकते, असं करायचं नाही. 40 ते 45 दिवस लाईट टू मिडियम सॉइल आणि हेवी सॉइलसाठी 60 दिवस, साधारणतः असा तो पॅटर्न असतो. नंतर हा वॉटर ट्रेस दिल्यानंतर आपण त्या बागेची मशागत करतो, प्लाविंग करायचं, आळी वगैरे तयार करायची, खतं घालायची, मग ते रासायनिक खत असतील किंवा शेणखत असेल, आणि मग पाणी द्यायचं. मग पाणी दिल्यानंतर ती बाग एकदम जागृत होते किंवा त्याला खूप प्रमाणात पानं आणि फुलं येतात. तर ही जी मी सांगितलेली प्रोसिजर आहे, याला आपण म्हणतो बहार धरणे. इथं फार काही डीपमध्ये आपल्याला जायचं नाही, पण तुम्हाला बहार धरणं म्हणजे काय हे कळायला हवं. बहार धरणं म्हणजे थोडक्यात बागेचं पाणी थांबवणं, बाग सुप्तावस्थेमध्ये घालणं, नंतर मशागत करणं, रासायनिक आणि सेंद्रिय खतं टाकणं आणि पुन्हा पाणी देणं. मग ह्या क्रियेला ते झाड एकदम प्रतिसाद देतं आणि मग तिथं बहर येतो. मग असा प्रकार जर ती फुलं येण्याचा जून जुलैला झाला तर त्याला म्हणायचं मृगबहार, सप्टेंबर ऑक्टोबरला झाला तर त्याला म्हणायचं हस्तबहार, आणि जानेवारी फेब्रुवारीला फुलं आली तर त्याला म्हणायचं आंबेबहार. सरळ आणि साधं आहे पा, सिम्पल आहे. इथे हस्तबहार आपण धरत नाही. थोडक्यात पहिलं वाक्य आपण बघूया. बहार ट्रीटमेंट मीन्स फोर्सिंग द ट्री टू गो टू रेस्ट बाय चेकिंग देअर वॉटर सप्लाय. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की बहार ट्रीटमेंट म्हणजे काय, तर फोर्सिंग द ट्री, आपण फोर्स करतो त्या ट्रीला टू गो टू रेस्ट, सुप्तावस्थेमध्ये जा, विश्रांतीकडे जा, बाय चेकिंग देअर वॉटर सप्लाय, पाणी थांबवून. नेक्स्ट लाईन, मँडेरियन ऑरेंज स्टार्ट्स बेअरिंग फ्रॉम 6th इयर ऑनवर्ड्स आफ्टर प्लांटिंग. साधारणपणे संत्रा एक 6 वर्षामध्ये आपल्याला फळं द्यायला सुरू करू शकतो आपण, किंवा त्याचं प्रोडक्शन 6 वर्षानंतर होतं आफ्टर प्लांटिंग. आणि इथे 2 बहार धरले जातात पा वर्षातून. एक आंबेबहार, तर इथे टेबल नीट पहा. पिरियड ऑफ बहार ट्रीटमेंट नोव्हेंबर डिसेंबर दिलेलं आहे, म्हणजे आपण बागेचं पाणी कधी तोडलं पाहिजे आंबेबहारला, नोव्हेंबर डिसेंबरला. पिरियड ऑफ फ्लावरिंग म्हणजे फुलं कधी येतील, जानेवारी फेब्रुवारीला. आणि पिरियड ऑफ हार्वेस्टिंग, फळं हार्वेस्ट कधी करतो आपण, ऑक्टोबर ते डिसेंबर, म्हणजे पुढच्या डिसेंबरपर्यंत.
म्हणजे डिसेंबर टू डिसेंबर एक वर्ष जाईल. मृगबहार पाणी कधी थांबवायचं? एप्रिल मेला. फुलं कधी येतील? जून जुलैला. आणि हार्वेस्टिंग त्याचं फेब्रुवारी मार्चला आपल्याला घेता येईल. आता इथं हस्तबहार आपण का घेतला नाही पा, तर त्याचं पिरियड ऑफ बहार ट्रीटमेंट पाणी थांबवण्याचं जे कालावधी आहे तो पावसाळ्यात येतो. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरला जर फुलं येत असतील तर त्याच्या अगोदर एक महिना पाणी तोडायचं म्हटलं तर ऑगस्ट किंवा जुलैमध्ये आपल्याला बागेचं पाणी तोडता येतं. पण आपण बागेचं पाणी थांबवलं आणि वरून पाऊस पडला त्याचा काही उपयोग होत नाही, म्हणून आपल्याकडे हस्तबहार धरला जात नाही. दोनच बहार लक्षात ठेवा, आंबेबहार आणि मृगबहार. आंबेबहार जानेवारी फेब्रुवारी, मृगबहार जून जुलै. फ्लावरिंगचा पिरियड लक्षात ठेवायचा. नेक्स्ट, क्वालिटी ऑफ मँडेरियन ऑरेंज फ्रूट्स डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ बहार. आता पहा, तुम्ही कोणता बहार घेणार आहे वर्षामध्ये, तुम्ही आंबे बहार घेणार का मृग बहार घेणार, याच्यावरती त्या फळाची क्वालिटी ठरते. किंवा प्रत्येक बहारमध्ये त्या फळाचं एक वैशिष्ट्य असतं, ते इथं तुम्हाला अभ्यासायचं आहे. सुरुवातीला आंबे बहार कंसामध्ये जानेवारी फेब्रुवारी. फ्रूट्स आर मोर ज्युसी बट लेस टेस्टी. पहा, तुम्ही आंबे बहार धरला तर फळं रसाळ मिळतील पण टेस्टी मिळणार नाही. इट मे बी अटॅक्टेड बाय फ्रूट सकिंग मॉथ, आणि किडीचा प्रादुर्भाव इथे जास्त दिसून येतो. फ्रूट सकिंग मॉथ ही एक रस शोषणारी कीड आहे आणि ती आंबेबहारच्या फ्रूट्सवरती जास्त प्रमाणात येते. आता मृगबहार जून जुलै. फ्रूट डेव्हलप विथ गुड कलर स्वीट टेस्ट बट लेस ज्युसी. म्हणजे इथं टेस्टी फळं मिळतील, क्वालिटीची फळं मिळतील पण रसाळ मिळणार नाहीत. मोर मार्केट प्राईस दॅन आंबिया बहार फ्रूट्स. आणि या फळांना मात्र क्वालिटी चांगली असल्यामुळे आपल्याला प्राईस किंवा किंमत चांगली मिळते. कंपॅरिझन आपण आंबेबहारशी केलेलं आहे. तर साधारणतः ही आंबेबहार आणि मृगबहारची वैशिष्ट्ये फळांच्या क्वालिटीच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. नेक्स्ट, इंटरकल्टिवेशन म्हणजे आंतरमशागत. आता फ्रूट्स क्रॉपमध्ये किंवा त्या गार्डनमध्ये, संत्रा गार्डन संत्र्याच्या बागेमध्ये आपण वीड रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर जमीन भुसभुशीत करावी लागते, अळी पुन्हा तयार करावी लागतात की ज्याला आपण बसीन्स असं म्हणतो. त्यानंतर काही प्रिकॉशन्स आपल्याला घ्याव्या लागतात. इथं तिसरी ओळ आहे पा, अवॉइड डीप प्लाविंग ड्युरिंग फ्लावरिंग. ज्या वेळेला फुलं येतात त्यावेळेला डीप प्लाविंग करू नका, मुळं तुटतात किंवा मुळं उघडी पडतात. रिमूव्ह ड्राईड डिसीज्ड ब्रांचेस. प्रत्येक झाड तपासलं असता काही वाळलेल्या फांद्या, काही रोगग्रस्त फांद्या, काही कीडग्रस्त फांद्या किंवा एक्सेसिव्ह ग्रोथ ज्यादा झालेल्या फांद्या की ज्याच्यावरती फळं आलेली नाहीत, अशा गोष्टी आपण रिमूव्ह केल्या पाहिजेत. आणखी सांगितलेलं आहे, गिव्ह बांबू स्टेक सपोर्ट टू हेवी क्रॉप लोड. जर जास्त प्रमाणात फ्रूट्स आले असतील तर प्रत्येक झाडाला आपल्याला बांबूचा सपोर्ट द्यावा लागतो की जेणेकरून झाड वाकणार नाही, मोडणार नाही. तर इंटरकल्टिवेशन आंतरमशागत यामध्ये आपण विडिंग करू शकतो. त्यानंतर शॅलो प्लाविंग करू शकतो टू लूज द सॉइल. अवॉइड डीप प्लाविंग असंही लिहू शकतो. बांबू सपोर्ट आपण देऊ शकतो. आणखी रिमूव्ह ड्राईड डिसीज्ड पेस्ट इन्फेक्टेड अँड ओव्हर क्राउडेड ब्रांचेस रिमूव्ह करू शकतो. तर एवढं इंटरकल्टिवेशनमध्ये लक्षात ठेवा. फारसं काय हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. परीक्षेमध्ये बोटानिकल नेम, ओरिजिन, सॉईल क्लायमेट, सॉईल क्लायमेट, त्यानंतर प्लांटिंग सीझन, प्लांटिंग डिस्टन्स, व्हरायटीज वगैरे विचारल्या जातात. आता ते तुम्हाला नंतर IMP देताना आपल्या सगळ्या नोट्स लिहून झाल्यानंतर तुम्हाला मी देईन, त्यावेळेला बघूया आपण. नेक्स्ट पॉईंट, हार्वेस्टिंग अँड ईल्ड. म्हणजे फ्रूट्स हार्वेस्ट
कधी करायचे, त्याचे साइन्स ऑफ मॅच्युरिटी काय आहेत आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन किती येऊ शकतं. फर्स्ट लाईन, फ्रूट मॅच्युअर्स विदिन 8 to 9 months आफ्टर फ्लावरिंग. तर फुलं आल्यानंतर 8 to 9 months आपल्याला त्याचं हार्वेस्टिंग करायला मिळतं. आता साइन्स ऑफ मॅच्युरिटी काय आहे पा, चेंज इन कलर ऑफ फ्रूट डार्क ग्रीन टू पेल ग्रीन इज ए साइन ऑफ मॅच्युरिटी. म्हणजे अगदीच संत्रा इथे कोपऱ्यात तुम्हाला संत्र्याच्या फोडी दिसतील किंवा एकदम नारंगी असा कलर येतो तर तो अगदीच पक्व झाल्यानंतर येतो, पण मॅच्युरिटीला जो कलर असतो तो डार्क ग्रीन असतो सुरुवातीला, तो हळूहळू मॅच्युरिटीला पेल ग्रीन किंवा लाईट ग्रीन होतो. द फ्रूट्स ऑफ संत्रा आर हार्वेस्टेड ॲट वन टाईम, म्हणजे एकाच वेळेला आपल्याला त्याचं हार्वेस्टिंग करायला मिळू शकतं किंवा आपण करतो, जे मोसंबीमध्ये नसतं. स्वीट ऑरेंजमध्ये किंवा लाईममध्ये आपण जशी फळं मॅच्युरिटीला येतील तसं आपण हार्वेस्टिंग करतो, पण संत्रा किंवा मँडेरियन ऑरेंजमध्ये आपण एकाच वेळेला त्या फळाची काढणी करू शकतो. द इकॉनॉमिकल लाईफ ऑफ प्लांट इज 25 to 30 years, म्हणजे एकदा प्लांटिंग केल्यानंतर आपण ती बाग अगदी 25-30 वर्षापर्यंतसुद्धा वापरू शकतो किंवा त्या बागेकडून उत्पादन घेऊ शकतो. तर साधारणतः साइन्स ऑफ मॅच्युरिटी लक्षात ठेवा, त्यानंतर फ्रूट्स ऑफ संत्रा आर हार्वेस्टेड ॲट वन टाईम हेही लक्षात ठेवा, त्याचं इकॉनॉमिक लाईफ लक्षात ठेवा 25 to 30 years. ईल्ड किती आहे पा, 800 to 1600 फ्रूट्स पर ट्री. आता इथे नंबर ऑफ फ्रूट्स पर ट्री असंही आपण लिहिलेलं आहे, म्हणजे एका झाडापासून आपल्याला अंदाजे किती फळं मिळतील, तर 800 to 1600 रेंजमध्ये आहे. इट डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सॉईल, फार्मर्स मॅनेजमेंट, व्हरायटी, याच्यानुसार ते बदलत जाईल, म्हणजे रेंज मोठी आहे 800 to 1600. त्यानंतर टन्स पर हेक्टर असं सुद्धा यील्ड दिलेलं आहे पा, तर इथे 10 टन पर हेक्टर एवढं यील्ड मिळू शकतो, म्हणजे 10 टन प्रति हेक्टर हे संत्रा आपल्याला मिळू शकतो. हे महत्त्वाचं आहे, हार्वेस्टिंग अँड यील्ड हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट व्हरायटीज, प्रत्येक वेळी तुम्हाला सांगितलं जातं की किमान 4 व्हरायटीज पाठ करून ठेवा प्रत्येक क्रॉपच्या. मला वाटतं हे आता 9वं क्रॉप आहे. पहिलं ट्रॅडिशनल क्रॉप्समध्ये 5 क्रॉप आपण अभ्यासले, कमर्शियलमध्ये आपण 4 अभ्यासतोय, म्हणजे हे शेवटचं आहे. तर प्रत्येकाच्या व्हरायटीज तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत, किमान पहिल्या 3 to 4 व्हरायटीज. तर इथे व्हरायटीज पहा, नागपूर संत्रा ही अतिशय महत्त्वाची व्हरायटी आहे, खासी, कूर्ग मँडेरिन, किनो हायब्रिड व्हरायटी आहे, मुदखेड सीडलेस ही थोडीशी थॉम्सन सीडलेस ग्रेपची जशी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये बिया कमी असतात किंवा नसतातच त्याला आपण सीडलेस व्हरायटी म्हणतो, ती इथं मुदखेड सीडलेस आहे. हनी आहे, सॅटसुमा आहे, सॅटसुमा आहे पा, सासुमा नाही, सॅटसुमा उच्चार नीट पहा, डान्सी आहे आणि एम्पिरियर व्हरायटी आहे. तर इथे तुम्ही सॅटसुमा लक्षात ठेवा, डान्सी लक्षात ठेवा, नागपूर संत्रा लक्षात ठेवा, मुदखेड सीडलेस लक्षात ठेवा, अशा महत्त्वाच्या व्हरायटीज आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा, आपण ते चर्चेतून तुम्हाला लक्षात राहतील. नेक्स्ट, डिसीजेस ऑफ संत्रा. आता पहा इथे डिसीजमध्ये 2 डिसीज अतिशय महत्त्वाचे आहेत. पहिला जो डिसीज आहे सिट्रस कँकर, कॅन्सर नव्हे कँकर, स्पेलिंग नीट पहा, CANKER कँकर असं आहे. आणि तो फोटोग्राफ जो दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही नीट ऑब्झर्व करा. पहा इथं फळांवरती
जे टिपके आलेले आहेत, स्पॉट आलेले आहेत, ते रफ नेचर आहे त्याचं. पानावरती सुद्धा टिपके आहेत. तर अशा स्वरूपाचे सिम्पटम्स आपल्याला कॅन्करमध्ये दिसतात. कॉजल ऑर्गॅनिझम काय आहे पा? इट इज अ बॅक्टेरियल डिसीज. अंडरलाईन, एवढाच डिसीज बॅक्टेरियल आहे. व्हायरल बनानामध्ये होता बंची टॉप, किंवा शुगर केनमध्ये होता ग्राशी शूट. तर डिसीज हे तीन प्रकारचे असू शकतात, फंगल, व्हायरल आणि बॅक्टेरियल. तर हा जो सिट्रस कॅन्कर आहे हा बॅक्टेरियल डिसीज आहे. इट इज अ बॅक्टेरियल डिसीज. तर सिम्पटम्स, लक्षणं काय झाडावरती दिसतात पा? मायन्यूट वॉटर सोक्ड स्पॉट्स अपियर्स ऑन लीव्स, ट्विग्स, फ्रूट्स अँड थॉर्न्स, म्हणजे ब्रांचेस. तर हे वॉटर सोक्ड स्पॉट जे आहेत ते लीव्सवरती येतात, ट्विग्स म्हणजे फांद्यावरती येतात, फ्रूट्सवरती येतात. तर साधारणतः वॉटर सोक्ड स्पॉट याचा अर्थ आपली जी बकेट असते स्टीलची, त्याच्यावरती पाण्याचे थेंब उडाले आणि ती बकेट पुन्हा आपण उन्हामध्ये जर वाळलेली असेल तर ते थेंब तिथल्या तिथेच वाळून जातात, पण तिथे आकार राहतात. तुम्ही पाहिलेलं असेल पा, त्याला म्हणायचं वॉटर सोक्ड स्पॉट्स. तर तशा प्रकारचे स्पॉट्स पानांवरती, फांद्यांवरती, फळांवरती येतात. त्यानंतर येलो होल्स अपियर्स ऑन द लीव्स, होल पडतात आणि त्याला येलो रिंग असते, म्हणून येलो होल असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट, ब्राऊन कॉर्की स्पॉट्स अपियर्स ऑन फ्रूट्स, की जे तुम्हाला फोटोग्राफ्समध्ये दिसतात कॉर्की रफ नेचरचे स्पॉट्स फळांवरती येतात. दिस डिसीज इज सिरियस इन ॲसिड सॉईल. जर एखादी जमीन ॲसिडिक असेल तर हा डिसीज मोठ्या प्रमाणात येऊ शकतो. पहा पुन्हा, इट इज अ बॅक्टेरियल डिसीज. वॉटर सोक्ड स्पॉट्स अपियर्स ऑन लीव्स, ट्विग्स अँड फ्रूट्स. येलो होल्स अपियर्स ऑन लीव्स. अँड लास्ट, ब्राऊन कॉर्की पॅचेस ऑर स्पॉट्स अपियर्स ऑन फ्रूट्स. अँड दिस डिसीज इज सिरियस इन ॲसिड सॉईल. मग आता कंट्रोल कसं करणार, नियंत्रण कसं करणार याचं? प्रून अफेक्टेड ब्रांचेस बिफोर मान्सून, पावसाळा येण्यापूर्वी अशा रोगग्रस्त झाडाच्या फांद्या छाटून टाका. प्रून याचा अर्थ छाटणी करणे. सेकंड, स्प्रे 1% बोर्डॅक्स मिक्सचर. ही एक फंजीसाइड आहे पा, बुरशीनाशक आहे. बोर्डॅक्स मिक्सचर हे मिश्रण आहे. कशाचं मिश्रण आहे? कॉपर सल्फेट, लाईम आणि वॉटर. पहा पुन्हा मी सांगतो, मोरचूद की ज्याला कॉपर सल्फेट म्हणतात, लाईम, चुना आणि वॉटर म्हणजे पाणी, या तीन घटकांचं मिश्रण त्याला बोर्डॅक्स मिक्सचर असं म्हणतात. तर ते स्प्रे करा. तिसरी गोष्ट सांगितलेली आहे, स्प्रे स्ट्रिप्टोमायसिन सल्फेट ॲट द रेट ऑफ 500 PPM प्लस कॉपर ऑक्झिक्लोराईड. तर इथे स्ट्रिप्टोमायसिन अंडरलाईन करा, हे बॅक्टेरियासाइड आहे. तर स्ट्रिप्टोमायसिन आपण इथं स्प्रे करू शकतो, बोर्डॅक्स मिक्सचर वापरू शकतो, आणि मेकॅनिकल कंट्रोल आपण प्रून दी अफेक्टेड ब्रांचेस असं म्हटलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा डिसीज आहे, ऑब्जेक्टिव्हला सुद्धा येईल. वन बॅक्टेरियल डिसीज की ज्याचं नाव आहे सिट्रस कॅन्कर, किंवा 2 किंवा 3 मार्काला तुम्हाला विस्तारित नोट्स, एक्सप्लेनेटरी नोट्स किंवा शॉर्ट नोट म्हणून सुद्धा येऊ शकेल. नेक्स्ट, गमॉसिस हा दुसरा डिसीज सुद्धा महत्त्वाचा आहे. पा, गमॉसिस, गम म्हणजे डिंक,
कभी खुशी कभी गम यातला गम नव्हे ते गम वेगळं हे गम डिंक झाडावरती डिंक येतो किंवा डिंकासारखा पदार्थ पाझरतो खूप मोठ्या प्रमाणात गमिंग होतो. आता हा बुरशीजन्य रोग आहे पहा इट इज अ फंगल डिसीज बुरशीजन्य रोग आहे. सिम्पटम्स लक्षणं काय दिसतात पहा प्रफ्यूज गमिंग ऑन द सरफेस ऑफ द अफेक्टेड बार्क ऑफ द स्टेम तर सालीमधून त्या खोडाच्या सालीमधून असा गम स्त्रवतो की जे तुम्हाला फोटोग्राफ्समध्ये दिसत आहे पहा की गम फॉर्मेशन झालेलं आहे. एवढंच याचे सिम्पटम्स आहेत फंगल डिसीज आहे. कंट्रोल कसं करणार तर साधारणतः स्क्रॅप उझिंग गम अँड अप्लाय बोर्डॅक्स पेस्ट म्हणजे हा जो गमचा भाग आहे तो खरबडून काढा कोयत्याने आणि त्याच्यावरती बोर्डॅक्स पेस्ट लावा. बोर्डॅक्स मिक्सचर जे अगोदर आपण वापरलं लिक्विड तर त्याची पेस्टही तयार करता येते तर ती पेस्ट या अशा खोडावरती प्रदूषित झालेल्या स्टेमवरती किंवा खोडावरती आपल्याला अप्लायला करायला येते. आणि दुसरं सांगितलं यूज डिसीज रेझिस्टंट रूट स्टॉक तर तुम्ही रंगपूर लाईम हे रूट स्टॉक प्रपॉगेशनमध्ये अभ्यासलेलं आहे रंगपूर लाईम अँड जांबेरी तर ते रूट स्टॉक वापरा की जेणेकरून हा रोग येणार नाही. तर हे दोन रोग अतिशय महत्त्वाचे एक सिट्रस कॅन्कर आणि दुसरा गमॉसिस. आता सर्वात शेवटी पेस्ट ऑफ सिट्रस किंवा पेस्ट ऑफ संत्रा. आता इथे फक्त इनलीससाठी पेस्ट तुम्हाला दिलेले पहिली पेस्ट आहे लेमन बटरफ्लाय. ही बटरफ्लाय जी आहे ती इथं समोर दिसते पा तुम्ही अनेक वेळेला हे बटरफ्लाय किंवा फुलपाखरू पाहिलेलं असेल तर हे लेमन बटरफ्लाय आहे हे रस शोषून घेते फळांमधून. सिट्रस सीला दुसरी पेस्ट आहे पी सायलेंट आहे पा लिहिताना व्यवस्थितल्या सिट्रस सीला म्हणतो आपण पण स्पेलिंग पी एस वाय डबल एल ए असं आहे. ही सुद्धा सकिंग पेस्ट आहे म्हणजे रस शोषणारी कीड आहे. तिसरी पेस्ट आहे लिप मायनर. इथं तुम्हाला पानावरती झिगझॅग गॅलरीज दिसतील मेथीच्या पानावरती किंवा कुठल्याही गवतावरती अशा गॅलरीज किंवा कुरतडलेलं दिसतं तुम्हाला इथं फोटोग्राफ्समध्ये व्यवस्थित दिसत आहे ते त्याला लिप मायनर पेस्ट आपण म्हणतो. तर तीसुद्धा सिट्रसवरती किंवा संत्र्यावरती येते. आणि स्टेम बोरर नेहमीप्रमाणे मँगो स्टेम बोरर तुम्ही पाहिलेला होता त्याच्याच फॅमिलीमधील हा स्टेम बोरर असतो. तर ह्या चार पेस्ट तुम्ही लक्षात ठेवा. फ्रूट सकिंग मॉथ अजून एक पाचवी पेस्ट आहे लेमन बटरफ्लाय आहे सिट्रस सीला आहे लिप मायनर आहे आणि स्टेम बोरर आहे. तर अशा पेस्ट संत्र्याच्या जे काय आहेत त्या इनलिस्ट करण्यासाठी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतील किंवा ऑब्जेक्टिव्हला गिव टू पेस्ट ऑफ संत्रा असं विचारलं जाऊ शकतं. तर विद्यार्थिनींनो लक्षात घ्या की एकूण 9 क्रॉप आपण आत्तापर्यंत अभ्यासले त्या 9 क्रॉपचं जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यातील ते वर्कबुकमध्ये आपण लिहिणार आहोत. ते वर्कबुकचं काम आपलं सध्या चालू आहे. नंतर तुम्हाला ती वर्कबुक किंवा स्वाध्यायमाला सोडवायला दिली जाईल तर त्याच्यामध्ये ह्या 9 क्रॉपचा महत्त्वाच्या मुद्द्यांचा टॅब्युलर इन्फॉर्मेशन एक कोष्टक वजा माहिती आपण त्याच्यामध्ये घेऊया. म्हणजे तुमचा या पिकांचा 9 क्रॉपचा अभ्यास चांगल्या प्रकारे होईल. आत्तापर्यंत आपण पहिला चॅप्टर ट्रॅडिशनल क्रॉप आणि दुसरा चॅप्टर कमर्शियल क्रॉप
म्हणजे कल्टिवेशन जे आहे लागवड पिकांची ही अभ्यासली आणि आता आपण थेरॉटिकल चॅप्टर्सकडे निघालेलो आहोत. तर पुढील आठवड्यामध्ये आपण तिसरा चॅप्टर रिप्रोडक्शन हा अभ्यासणार आहोत, त्याच्या नोट्स रिप्रोडक्शन. आणि पुन्हा त्याचा चौथा जो चॅप्टर आहे सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, हे दोन चॅप्टर आपण घेणार आहोत. त्याच्या नोट्स तुम्हाला त्याच्या अगोदर दिल्या जातील, त्या व्यवस्थित लिहायचे आहेत. 300 पाणी वही करायला सांगितलेली आहे, हे पुन्हा पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो आहे. व्यवस्थित लिहा आणि मग ते दोन चॅप्टर आपण जुलै अखेर आपले पूर्ण होतील. तर हे दोन चॅप्टर आपण आत्तापर्यंत पूर्ण केलेले आहे. पुढच्या दोन चॅप्टरचीही तुम्हाला माहिती मी दिलेली आहे. आपण तिसरा चॅप्टर पुढील आठवड्यात सुरू करतो आहे, तोपर्यंत तुम्ही वाचन चालू ठेवा. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीकडे चांगलं लक्ष द्या, त्याचबरोबर ASTचाही अभ्यास करा. आपण आता इथेच थांबूया. धन्यवाद.